अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आता पुण्यातल्या रिक्षा चालकांनी पुढाकार घेतलाय. रिक्षांना दर शनिवारी लावण्यात येणाऱ्या बिबा, मिरची आणि लिंबांचं दहन करत आज या रिक्षा चालकांनी अंधश्रद्धेला बळी पडणार नसल्याची शपथ घेतली आहे. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिक्षा चालकांनी हे कौतुकास्पद पाऊल उचललंय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अख्खं आयुष्य गमावलं. त्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारने तडकाफडकी जादूटोणाविरोधी कायद्याचा वटहुकूम लागू केला. असं असलं तरी आजही अनिष्ट रूढी परंपरा समाजात तेवढ्याच प्रकर्षाने जाणवतात. पण पुण्यातील स्वारगेट इथल्या रिक्षा संघटनांनी कौतुकास्पद पाऊल उचलत समाजासाठी आदर्श घालून दिलाय. धंदा चांगला व्हावा आणि कोणाचीही नजर लागू नये यासाठी रिक्षाला बिबवा, लिंबू किंवा हिरव्या मिरच्या लावलेल्या आपल्यापैकी सर्वांनीच पाहिल्या असतील. मात्र आता पुण्यातल्या रिक्षा चालकांनी अंधश्रद्धेला बळी पडणार नसल्याची शपथ घेतली. शिवाय या सगळ्या गोष्टींचं दहनही केलंय. समाजाला, सुशिक्षित वर्गाला आणि सर्व सुज्ञ समाजाला या रिक्षा व्यावसायिकांनी एक संदेश दिलेला आहे की आम्ही आजपासून काही लिंबू मिरची लावणार नाही आणि समाजाने सुद्धा याचं अवलंबन करावं, याचा पाठपुरावा करावा असंच मला वाटतं. गाडीचं सर्व्हिसिंग जर व्यवस्थित केलं, ऑइल पाणी बघितलं तर आपली सुरक्षितता आपोआप राहील. अशा पद्धतीची एक अंधश्रद्धा घालवणारी विवेकाची सुरुवात यांनी केली आहे. मला वाटतं हा कार्यक्रम फार महत्वाचा आहे. डॉक्टर दाभोळकरांचं मिशन यानं खूप पुढे जाणार. अंधश्रद्धेला खतपाणी न घालता या सर्व रिक्षा चालकांनी ही पद्धतच बंद करण्याचा निश्चय केलाय. याचबरोबर आपल्या रिक्षात बसणाऱ्या प्रवाशांमध्येही याबाबत जनजागृती करण्याचं या सगळ्या रिक्षावाल्यांनी ठरवलंय. एरवी रिक्षा चालकांची मुजोरी आपण अनुभवत असतो, पण पुण्यातल्या रिक्षा चालकांनी टाकलेलं पाऊल पुरोगामी तर आहेच, पण शिवाय अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पुणे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचलं आणि आपण अजूनही जाणीवपूर्वक अंधश्रद्धा जोपासतोय. कधी येणार आपल्याला जाग? पुण्याच्या रिक्षा चालकांनी सोडून दिली आहे लिंबू मिरची, आपण कधी फेकून देणार? जे 24 तासच्या उपक्रमात सहभागी व्हा आणि आम्हाला कळवा तुम्ही काय उचललं पाऊल अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. हातात स्मार्टफोन आणि गाडीला लिंबू मिरची कशाला? मग कशी वाहणार दाभोळकरांना मनापासून मनापर्यंत मनानं श्रद्धांजली. पुणेकर रिक्षा चालकांनी फेकून दिली आहे लिंबू मिरची, तुम्ही कधी सोडणार? आपण हे सोडून द्या लिंबू मिरची आणि आम्हाला कळवा आपलं नाव आणि आपल्या गाडीचा नंबर. आम्ही देऊ तुम्हाला प्रसिद्धी आमच्या वेबसाईटवर. पुण्यातल्या रिक्षा चालकांनी लिंबू मिरची फेकून देत एक आदर्श निर्माण केलाय. झी मीडिया राज्यातल्या सर्वच वाहन चालकांना त्यांचाच कित्ता गिरवण्याचं आवाहन करतोय. त्याला प्रतिसाद देत नाशिकच्या रिक्षा चालक संघटनेनंही लिंबू मिरची कधीही वाहनावर न लावण्याचा निर्धार केलाय. मी विजय कावळे, जे लिंबू मिरची वगैरे जे लावत होतो किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत होतो तो आता ठेवत नाही. मी कुणाल भिकाजी वांगरे, लिंबू मिरची वगैरे रिक्षांना वगैरे बांधायचे त्या आजपासून आम्ही सगळे रिक्षा चालक CBS स्टॉप कानेरेवाडीचा आमचा आजपासून त्याच्यावर बंदी आणतोय. हे जे लिंबू मिरची बांधणं हे आम्ही आजपासून बंद करणार आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.